गुजरातमधील कुख्यात कॉन्ट्रॅक्ट किलर स्थानिक गुन्हे शाखा जळगावकडून अटक. दिनांक 8/6/2024 रोजी सुरत येथील उमरपाडा पोलीस स्टेशनला खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी नामे अफजल अब्दुल शेख व त्याचा साथीदार प्रज्ञानेश दिलीप गामित हे खून केल्यापासून गुजरात राज्यातून फरार झाले होते. त्यांच्या मार्गावर त्यांना पकडण्याकरिता सुरत पोलीस हे अहोरात्र मेहनत करीत होते. डॉक्टर महेश्वर रेड्डी पोलीस अधीक्षक जळगाव यांनी बबन आव्हाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांना उमरपाडा पोलीस स्टेशनला खुनाच्या गुन्ह्याची सविस्तर माहिती देऊन सदर आरोपितांचा शोध घेण्याबाबत आदेश दिले. त्याचप्रमाणे दिनांक 27/6/2024 रोजी नमूद आरोपितांचा शोध घेत असताना पोलीस हवालदार अक्रम शेख स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की उमरपाडा पोलीस स्टेशनला खुनाच्या गुन्ह्यातील संशयित हे अजिंठा चौफुल्ली येथे ट्रकला थांबवण्याकरिता हात देत असून ट्रकमधून कुठेतरी निघून जाण्याच्या तयारीत आहे. त्यावर श्री बबन आव्हाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांनी पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, सहाय्यक फौजदार विजयसिंग पाटील, पोलीस हवालदार सुधाकर अंबोरे, अक्रम शेख, लक्ष्मण पाटील, सचिन महाजन, सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा जळगाव अशांचे पथक हे तत्काळ अजिंठा चौफुल्ली येथे पाठविले. तिथे सदरच्या पथकाने आपली स्वतःची ओळख लपवत सदर इसमांना ताब्यात घेऊन त्यांना विचारपूस केली. अनुक्रमे एक अफजल अब्दुल शेख वय वर्ष 38 राहणार उमरपाडा मशीदजवळ सुरत. प्रज्ञानेश दिलीप गामित वय वर्ष 26 राहणार डोंगरी फलिया तालुका व्यारा जिल्हा तापी असे सांगितले. सदर आरोपितांना ताब्यात घेऊन अधिक विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की सुरतचे MIM चे खुर्शीद अली सय्यद यांनी 16 लाख रुपयाची सुपारी दिल्यावरून बिलाल चांदी व अज्जू या दोघांचा गळा कापून जीवे ठार मारले आहे अशी हकीकत सांगितली. सदर आरोपितांचा पूर्व इतिहास पाहता आरोपी क्रमांक एक अफजल अब्दुल शेख यांच्यावर यापूर्वी सुपारी घेऊन 5 खुनाचे गुन्हे दाखल आहेत. तसेच आरोपी क्रमांक 2 प्रज्ञानेश दिलीप गामित याच्यावर यापूर्वी 15 गुन्हे दाखल आहेत. सदर दोन्ही आरोपी हे सुरत येथून कुख्यात गुन्हेगार असून त्यांच्या शोधाकरिता गुजरात पोलिसांनी 11 पथके तयार केली होती. सदर दोन्ही आरोपितांना पकडण्यास स्थानिक गुन्हे शाखा जळगावकडील पथकात यश आले आहे. सदर गुन्ह्याची कारवाई डॉक्टर महेश्वर रेड्डी पोलीस अधीक्षक जळगाव, अशोक नखाते अपर पोलीस अधीक्षक जळगाव, संदीप गावित उपविभागीय पोलीस अधिकारी जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. बघत रहा MH 19 न्यूज. मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत ब्युरो चीफ जोहेब सय्यद, जळगाव जिल्हा, महाराष्ट्र.